मी सुरेश पाखरे, चीफ इंजिनियर सेंट्रल रेल्वे कन्स्ट्रक्शन। पुणे मिरज डबलिंगचं काम सध्या सुरू आहे, तर त्यामध्ये नांद्रे सांगली हा सेक्शन जो आहे या जून महिन्यामध्ये कमिशन करायचा आहे। तर त्यासाठी माधवनगरचा जो रोडवर ब्रिज आहे त्याच्यामध्ये पुरेशी जागा दुसरा ट्रॅक घेऊन जाण्यासाठी नसल्यामुळे तो पूल पाडण्याचं काम रेल्वेने सुरू केलेलं आहे आजपासून 11 जूनपासून, आणि हा पूल पाडण्याचं काम 4-5 दिवसांमध्ये पुढच्या पूर्ण होईल ब्रिज प्रॉपरचं। आणि त्याचे नवीन ब्रिज बनवण्यासाठी महानगरपालिकेने 1-6 महिन्याची मुदत दिलेली आहे, म्हणजे जानेवारी 2024 ते काम पूर्ण करायचं। तर आम्ही त्याच्या बरंचशा आधीच हे काम जे आहे वेल विदिन टाईम जे आहे ते पूर्ण करू। हा पूल महत्त्वाचा असल्यामुळे लोकांची बरीच गैरसोय होते, त्यासाठी एक पर्यायी मार्गाची व्यवस्था जी आहे तीही करण्यात आलेली आहे, आणि वर्तमानपत्रामध्ये ऑलरेडी सगळ्यांकडे जाहीर केलेलं आहे। आणि या ब्रिजच्या अप्रोचवरती ठिकठिकाणी जे आहेत ते आम्ही दिशादर्शक फलक लावलेले आहेत, आणि पर्यायी मार्ग जो आहे तो लोकांना दिलेला आहे, तर लोकांनी त्याचा वापर करावा आणि सहकार्य करावं। धन्यवाद।